तर पिंपरी चिंचवडमधल्या घरकुलमध्ये सुद्धा पाणी साचल्याची परिस्थिती सध्या दिसते आहे आणि सोसायट्यांच्या आवारांमध्ये पाणीच पाणी झालेलं बघायला मिळत आहे. या सोसायट्यांना जणू काही या पाण्यानं वेढा घातल्याची परिस्थिती दिसते आहे. त्यामुळे अनेकांच्या बेसमेंटमध्ये पार्किंग लॉटमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं दिसत आहे. पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधली ही परिस्थिती आपण जाणून घेतोय. पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणाच्या क्षेत्रामधून मोठ्या पद्धतीनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे. नद्यांच्या आसपास असलेली जी गावं आहेत, ज्या वस्त्या आहेत, त्यामध्ये सुद्धा हे पाणी शिरलंय आणि अनेक ठिकाणचे नागरिक सुद्धा अडकून पडलेले आहेत. प्रशासनाकडून आता या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या होताना दिसत आहेत. पुण्याच्या रस्त्यांवरती आता होड्या आणण्याची वेळ सध्या आलेली दिसते आहे. पुण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पावसामुळे अनेक भागांमधला विजेचा पुरवठा खंडित करण्यात आलाय. सध्या जर चित्र पाहिलं तर खडकवासल्याच्या धरणामधून सध्या 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सुद्धा दक्ष राहण्याचं आवाहन केलं जाताना दिसत आहे. पिंपरी चिंचवडमधली ही दृश्य आपण बघतोय. पिंपरी चिंचवडमधल्या घरकुल परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी मिकी घई पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. मिकी, सध्या कुठल्या परिसरामध्ये तुम्ही आहात पुण्याच्या आणि काय स्थिती सध्याची दिसते तिथली पावसाची? अगदी जर मी दाखवायचा प्रयत्न करतो, इथं अजून सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. मी डेक्कन परिसरात आहे. या पाण्यावरून आपण अंदाज लावू शकतो की हळूहळू नदी पात्रातलं जे पाणी आहे, विसर्ग आहे खडकवासला धरणातून, तो वाढत चाललाय. जे अक्षरशः मी तुला सांगत होतो की घरातले जे वस्तू आहेत ते आता हळूहळू तरंगत बाहेर येत आहेत, ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं गाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत, घरं पाणीखाली आहेत, अक्षरशः घरातले वस्तू अशा पाण्यात तरंगत बाहेर येत आहेत. जर आपण समोर बघितलं तर सिलेंडर आहे, घरातले भांडे, सिलेंडर, टीव्ही, फ्रीज हे तरंगून बाहेर आलेलं आहे. जर आपण बघितलं तर समोर डेक्कन परिसर आहे, पुलाची वाडी या वस्तीत आपण आहोत आणि समोर बघितलं तर सिलेंडर इथं पाण्यात तरंगून बाहेर आलेलं आहे. जे इथं रहिवासी आहेत, घरं जवळपास 100 अधिक घरं पाण्याखाली गेलेले आहेत आणि ते सगळे लोक या ठिकाणी एका बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये. इथं जर आपण बघितलं तर खाली मी तुम्हाला पुढे जाऊन जे लोक आहेत लहान मुलांसह, त्यांना रात्र 3 इथं आहेत. अक्षरशः लहान मुलांना खायला नाहीये अशी अवस्था आहे पुणे शहरामध्ये. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, हे सगळे जे लोक आहेत हे पुलाखाली उभे आहेत, पार्किंग मध्ये उभे आहेत. आपण लहान मुलांची काही दाखवू तुम्हाला आणि काय परिस्थिती आहे. ताई, तुमचं घर कुठे आहे? इथे वाडीत आहे. वाडीत आहे. काय परिस्थिती घरातली? ऑलमोस्ट सगळं सामान गेले आमचं. काय राहिलंय का आम्हाला? ही आमचे भाडेकरी आहेत, माझ्या बहिणीसारखी आहे. मग रात्रभर तुम्ही असं जागात? हो. रात्रभर झोपली नाही? ऍक्च्युली आम्हाला कल्पनाच नाहीये. इव्हन कल्पना आधी दिली असते आम्ही सामान काढलं असतं, कारण आम्हाला उशीर. आजी, काय परिस्थिती आहे? आमचं तर अर्ध घर, अख्खं घर, खिडकीच्या खिडकीतनं पाणी आत गेले. फ्रीज वगैरे आम्ही काहीच काढलेलं नाहीये, कारण की आम्हाला कल्पनाच नव्हती. आम्ही 3 झोपलो होतो, 3 पाणी यायला लागलं. तसं आम्ही सामान जेवढं गोळा करता आलं तेवढं आम्ही काढलेलं आहे बाहेर, पण बाकी सगळं आमचं पाण्यात गेलं. आजी, आम्ही बघतोय तिथं सिलेंडर देखील पाण्यात तरंगत होतं. रात्रभर झोपलेले नाहीत. खाने के लिए कुछ मिला है इनको? कुछ नहीं, नहीं मिला है. कब से बाहर हो? दरगे के 6 से. सुबह से? हाँ. मी पलीकडे दाखवायचा प्रयत्न करतो. अक्षरशः लोक इथं म्हणजे त्यांच्या घरातलं जे काही सामान राहिलेलं आहे ते घेऊन बाहेर पडलेले आहेत. जे वाचवता येईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि आपण बघतोय छोटे छोटे घरातलं जे महत्त्वपूर्ण वस्तू आहेत, महागडे वस्तू आहेत, ते घेऊन बाहेर पडलेले आहेत आणि जे काही वाचवता येईल ते वाचवण्याचा प्रयत्न आहे. लहान मुलं, लहान बाळ देखील दाखवतो मी पलीकडच्या बाजूला. त्यांनी तिथं ते त्यांना आता दूध देऊन आपण दिलेलं आहेत, त्यामुळे ते दूध पाजतायत. परंतु अशी अवस्था इथं पुण्यातल्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. काही आणखीन महिला आहेत, आजी आहेत. आजी, काय परिस्थिती आहे सध्या? दोन मुली घरातच राहिले होते, आता त्यांना जाऊन आणलं. गडबडीमध्ये किती उरकायचं, काय उरकायचं? आमच्या समोरच्या घरातच लहान लहान मुली झोपले होते. झोपले होते पसरावर. आता आणलं लोकांनी. अवस्था काय आहे? तू देखील इथंच राहते? खूप अवघड व्यवस्था आहे आणि आम्ही कॉलेजमध्ये असतो, पण कॉलेजला पण आम्हाला सुट्टी दिली या सगळ्या वातावरणामुळे. आणि अचानक एक्झामच्या वेळेस सगळं सुरू करणार. परत
आज इथं पुलाच्यावर शॉक बसून तीन युवक अत्यंत म्हणजे अत्यंत इतकी वाईट दुर्घटना घडली आमची इथली पुलं अत्यंत शोकांतिकेची गोष्ट आहे. तीन हाताला आलेली मुले एक्सपायर झालेली शॉक. मिकी आताची एक मोठी आणि धक्कादायक बातमी आपण सांगूयात. पुण्यामध्ये विजेचा शॉक लागलाय आणि तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. भिडे पूल परिसरामध्ये पुलाची वाडी परिसरामध्ये शॉक लागून तिघा जणांचा मृत्यू झालाय. अंडा बुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी हे तिघे जण गेलेले होते. अर्थात इथले काही नेते सह्याद्रीला आता आहेत ते सह्याद्री त्यांचं बिलिंग वगैरे केलंय. आता त्यांना तिघा जण डेथ झाली त्यांची जागेवर डेथ झाली. महानगरपालिकेचं कोणी आलं नाही अजून. पहिली गोष्ट तिथं लाईटी चालू होत्या. लाईटवाल्यांनी लाईटी बंद केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट एक पहिल्यांदाच आतापर्यंत आम्ही किती पिढे गेलेत आमच्या पण पहिल्यांदा पोलिसांची गाडी येते की पाणी वाढल्यानं. दुसरी गोष्ट रात्रीमध्ये पाणी सोडलं जात नाही कधी. सकाळी पाणी सोडतात बरोबर ना. पण हे अत्यंत सगळं ढिसाळ कारभार आहे. लोकांच्या अवस्था सगळं टीव्ही व्ही विचारांचे सगळे फ्रीज व्रीज जे काय असेल ते सगळं. तीन युवकांची मृत्यू झाली हे म्हणजे झालेलं आहे. तुम्ही स्वतः गेलात बघितलं. हो मी आता तिथंच होतो. तिथनं इथं आलोय. आता त्यांचं बिलिंग वगैरे केलंय. ते आता ससूनला पाठवलेले आहेत. तीन जण तीन युवक मुलं आहेत. युवक लागलं त्यांना 20-22 वर्षाची मुलं. त्यांचा स्टॉल होता तिथं आणि ते स्टॉल वाहून जाईल म्हणून बिचारे आपलं स्टॉल वाचवण्यासाठी काढायला गेले. तर तिघे म्हणजे त्यांना अत्यंत दुर्दैवी घटना. प्रचंड दुर्दैवी अत्यंत वाईट वाटतं आम्हाला. काय नाव आहेत? नावं कळू शकली? एक माने माने आणि अजून एक दुसरा एक घाणेकर मुलगा आहे. बरं मी जसं सांगतोय या पुलाखाली बरेच स्टॉल्स आहेत, दुकानं आहेत. तिथं काम करणारी जी मुलं आहेत ते त्यांचा स्टॉल वाचवण्यासाठी गेली होती पहाटेच्या वेळी आणि विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती समोर स्वतः हे लोक देत आहेत. तुम्ही हॉस्पिटलमधून आलात? हो हो. आता हॉस्पिटलमधनं आलो. त्यांना ससूनमध्ये पाठवल्यात? हो. जागेवर गेलेत ते. काय शॉक लागलाय त्यांना डॉक्टरांनी सांगितलं? डॉक्टर म्हणजे अजून प्रशासन इथं जागे झालेलं नाही, पोहोचलेलं नाही. अंधारे साहेबांचा फोन आला होता. ते येत आहेत. मी आपटे प्रशालेला पण उघडायला सांगितले. तर ह्या लोकांना सगळ्यांना आम्ही दरवर्षीच हे असतं आपटे प्रशालेला ठेवू. अतिशय धक्कादायक माहिती ही पहिली तर. आणि दुसरा हा मुलगा मित्र मला येऊन भेटला. माझी 9वीत आहे तो. हा 9वीत आहे. पुस्तकं सगळी पाण्यात वाहून गेली का? वाहून हा गेलेत. काय काय होती ती आता बाहेर काढून ठेवली आहेत. बरं. म्हणजे इतरांना तू मदत सुद्धा करत होता तिथं? हा घरातलं सामान वरती दुसरीकडे ठेवायला. काय आजी काय परिस्थिती आहे सगळी आता इथं? जर आपण सगळं पाण्यात गेलं. सगळं भिजलं अख्खं घर. कसं परत कसं करणार? सामान अख्खं घर झोपेत असतानाच पाणी आले ना. सांगितलं नाही कॉर्पोरेशन. बरं. इथं हे सगळे किती घर आहेत अंदाजे? इथं किती घर आहेत सांगताल? 100-100 असतील. सगळे पाण्यात भिजले. काही सूचना नाही काय नाही. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी चारच्या नंतर पाणी आलं की ना पूर्व कल्पनेचे रस्ते जाणार. म्हणजे महानगरपालिका वाले पोलीस लोक सायरन घेऊन येतात. पण ह्यावेळेस कोणीच आलं नाही. काय केलं नाही. रात्रभर इथं जागच रात्रभर जागच आहे आम्ही. कारण पाऊस एवढा धोधो पडतो. जेवढं भरता येईल तेवढं भरलं. काही पाण्यात गेलं आणि मग आपलं बाहेर निघालो. अतिशय वाईट परिस्थिती आहे पुण्यातल्या या सगळ्या परिसरात. मी जसं दाखवलं त्यांना फोन केला होता. अंधारे येत आहेत. धक्कादायक घटना आहे. अर्थात या पाण्यामुळं जे पाण्याची पातळी वाढतीये त्यामुळं या परिसरातली आत्ता लाईट कुठेतरी बंद केली आहे. मात्र पहाटेच्या वेळेस याच परिसरात काम करणारे जे स्टॉलवर आहेत तिघा लोकांची आपण बघितलं तर मृत्यू झालेला आहे. इथले लोक सांगतायत. मी पुन्हा एकदा दाखवतो की पाण्याची पातळी हळूहळू वाढतीये. जवळपास राहणारे नदी पात्रातील जे लोक आहेत. तुमच्याकडे येते. डेक्कन परिसरामधला आढावा तुम्ही दाखवताय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.